पीक विमा कंपनीने तात्काळ पंचनामे करावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख प्राध्यापक अण्णासाहेब मिरगाळे यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर दाजी पाटील, बालाजी नारायणपुरे, सागर कोरके, संभाजी मिरगाळे, आदिनाथ देशमुख इत्यादी शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते. जय महाराष्ट्र. मी प्राध्यापक अण्णासाहेब मिरगाळे, युवासेना उपजिल्हा प्रमुख लातूर. आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये तसेच निलंगा तालुक्यामध्ये मागील 2 महिन्यापासून संततधार पाऊस चालू आहे. शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे. त्या नुकसानीचे पीक विमा कंपनीला शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल क्रॉप इन्शुरन्सच्या माध्यमातून तक्रारी दाखल करून सुद्धा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून त्याची नोंद घेण्यात आलेली नाही. ज्या लोकांनी क्रॉप इन्शुरन्सद्वारे इन्टिमेशन दिलं आहे त्याची यादी आलेली नाही. त्याचे ज्या लोकांची यादी आलेली आहे त्यांचे पंचनामे झालेले नाहीत. महिना महिना झालं पंचनामे झाले आणि ज्या लोकांच्या पंचनामे झालेत त्यांचे ऑनलाईन सबमिशन करण्यात आले. ऑनलाईन जर पाहिलं असेल त्या लोकांचं स्टेटस तर पेंडिंग अप्रूव्ह असं दाखवत आहे. कंपनी जाणीवपूर्वक हेतुपुरस्कर शेतकऱ्याचे पंचनामे करत नाहीत, जेणेकरून शेतकऱ्याचं जाणून बुजून नुकसान व्हावं असा कंपनीचा हेतू आहे. शासनाचा पीक विमा कंपनीचा असा नियम आहे, एखाद्या शेतकऱ्याचा सूचना दिल्यानंतर 10 दिवसाच्या आत पंचनामे करणे व पंचनामे झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा करणे हे बंधनकारक असताना सुद्धा पीक विमा कंपनी हे जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे. माझी प्रशासनाला विनंती आहे, तात्काळ शेतकऱ्यांचे पंचनामे करावेत आणि तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे वर्ग करावेत. जर तात्काळ पंचनामे नाही केलेच आणि शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे वर्ग नाही केले तर शिवसेना व युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करू याची नोंद प्रशासनाने घ्यावी. जय महाराष्ट्र.